यम्मी डिशेस विथ मधु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत। आज आमचे पप्पा सासरे आमचे त्यांचं पितृपाठ आहे, ज्याला महाळ पण म्हणतात। तर आमच्या बाबांच्या आवडीचे पदार्थ जे त्यांना खूप आवडायचे ते बनवलेले आहेत, तर आम्ही ते दाखवते तुम्हाला। आता आम्ही हा त्यांच्या पितृपाठसाठी नैवेद्य बनवलेला आहे, तर केळीच्या पानावर मांडून ठेवलंय। हे आहे भात, आमटी, भेंडीची भाजी, काकडी, डाळिंब, उडीद वडे केलेले आहेत, हे पोळ्या बनवल्यात, घडीच्या पोळ्या त्याला चपाती म्हणतो आपण, गवत, आळूच्या वड्या, कारलं जे चिंच गूळ टाकून बनवलेले आहे, ही देठाची भाजी आहे, ही परंपरागत चालत आलेली भाजी आहे, खूप कमी लोकांकडे बनवतात। या थापी वड्या आहेत, ज्या पिठल्यासारखं बनवून त्याच्या थापून वड्या बनवतो आपण। ही शेपू आणि मेथीची भाजी आहे, आणि लाल भोपळ्याची गोडसर भाजी आहे, परत कढी आहे, आणि ही वड्याची आमटी बनवली आहे, ज्या आपण वड्या बनवल्यात त्या वड्यापासून ही आमटी बनवली जाते, आणि ही तांदळाची खीर आहे। अशा प्रकारे आपण नैवेद्याचं ताट बनवलेलं आहे, जे नैवेद्य आपण आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईला देणार आहोत, आणि हा वाला नैवेद्य कावळ्याला देणार आहोत। चला तर मंडळी परत भेटूया आपण आपल्या नवीन रेसिपीसह। नमस्कार। चला तर मंडळी परत भेटूया आपण आपल्या नवीन रेसिपीसह। नमस्कार।